मित्रांनो, रोड खराब असल्यामुळे पूर्ण कॅमेरा हलतोय. आम्ही आता सध्या बाईकवर चाललोय. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचं मंदिर आहे, हे समोर पाहत आहे. नमस्कार मित्रांनो, सफर प्रतीक सोबत या यूट्यूब चॅनलवर मी प्रतीक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज खूप दिवसानंतर धर्मवीरगड म्हणजे बहादूरगडावर आलो आहे. तर कालच शासनाने मंदिर ओपन करण्यासाठी परवानगी दिली, तर आम्ही मंदिरात न जाता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थानावर आलो दर्शन घेण्यासाठी. तर आपण पूर्ण गड दाखवणार आहोत फिरून. मित्रांनो, आता आपण टेहळणी बुरुजाजवळ आलो आहे. समोर बालेकिल्ला आहे, त्यानंतर राजदरबाराचा प्रवेशद्वार कमान आहे, समोर पाहत आहे तुम्ही ती. आता आपण राजदरबार आणि शौर्यस्तंभ पाहणार आहोत. राजदरबार पाहणार आहोत आणि शंभूराजांच्या शौर्यस्तंभाचं दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, दीपोत्सव म्हणजे दिवाळीच्या दिवशी येथे दुर्ग संवर्धन या संस्थेने दीपोत्सव साजरा केला, त्यावेळेस ही केलेली सजावट आपण पाहत आहे. शौर्यस्तंभ पाहत आहे. औरंगजेबाने इथेच म्हणजे जी शिक्षा फरमावली होती डोळे काढण्याची आणि जीभ हासडण्याची, त्याची अंमलबजावणी याच ठिकाणी झाली, यासाठी हा शौर्यस्तंभ आपण ठेवलेला आहे. मित्रांनो, समोर पाहत आहे हाच तो दरबार जेथे मुघल सम्राट औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराजांची भेट झाली. त्यानंतर कवी कलश आणि संभाजी महाराजांवर जेवढेही अत्याचार करण्यात आले त्याचे आदेश याच राजदरबारातनं औरंगजेबाने सोडले होते. अनेक वर्षांनंतरही या पडलेल्या भिंती खूप काही सांगून जातात, म्हणून एकदा तरी या गडाला भेट द्यावी ही विनंती सर्वांना.
समोर पाहत आहे पण तटबंदी आहे किल्ल्याची, इकडे पाठीमागे भीमा नदी. मित्रांनो, मोगलांच्या काळामध्ये त्यांच्या ज्या कमानी असायच्या या टाईपमध्ये असायच्या, याची रचना पूर्ण मोगली रचना आहे. आपण पाहत आहे टिळणी बुरुजावरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला भेटेल. जर किल्ल्याला भेट देणार असताल पुढे तर नक्की टिळणी बुरुजावर जावा, कारण की झाडांमुळे किल्ल्याचा संपूर्ण परिसर आपल्याला आता व्हिडिओमधनं दाखवता येत नाही आहे, पण परिसर खूप मोठा आहे. एक वेळेस नक्की जावा. आपल्या दोन्ही राजांचं आणि त्यांच्यासोबत बलिदान दिलेल्या लाखो मावळ्यांचं अस्तित्व जर जिवंत ठेवायचं असेल पुढच्या पिढीसाठी, तर अशा प्रकारच्या किल्ल्यांचं संरक्षण करा, जेणेकरून पुढच्या पिढीला समजायला हवं की आपला राजा कोण होता आणि किल्ले नेमके काय असतात. मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांना माहिती असू द्या. किल्ल्यांचं संरक्षण करा आणि अधूनमधून आपल्या मुलांसोबत, फॅमिलीसोबत,
मित्र परिवारासोबत किल्ल्यांना भेट देत जावा। मित्रांनो,